हेलो फ्रेंड्स, आई एम मिसेस वैशाली महाजन फ्रॉम गोखले एजुकेशन सोसाइटीज माधवराव लेले विद्यालय. फ्रेंड्स, इन माय लास्ट वीडियो वी हैड सॉल्व्ड मेनी क्वेश्चंस एंड आल्सो लर्न्ड हाउ टू प्ले सम गेम्स. नाउ इन दिस वीडियो वी आर गोइंग टू लर्न 1.3 द वाइल्ड बोर एंड द फॉक्स. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण 1.3 द वाइल्ड बोअर अँड द फॉक्स हा घटक बघणार आहोत. फ्रेंड्स, टेल मी विच ॲनिमल्स आर वाइल्ड ॲनिमल्स. येस, यू मीन व्हॉट इज द मीनिंग ऑफ वाइल्ड. ओके, आय विल टेल यू. वाइल्ड मीन्स लिव्हिंग इन अ जंगल. असे प्राणी की जे प्राणी जंगलात राहतात त्यांना आपण जंगली किंवा रानटी प्राणी असं म्हणतो, त्यांनाच वाइल्ड ॲनिमल्स असं म्हणतात. मग सांगा बघू, कोणकोणते प्राणी वाइल्ड ॲनिमल्स आहेत? येस, यू आर राईट. टायगर्स, लायन्स, फॉक्स, एलिफंट, बेअर, बोअर, वुल्फ, दीज ऑल ॲनिमल्स आर कॉल्ड वाइल्ड ॲनिमल्स. या सगळ्या प्राण्यांना आपण रानटी किंवा जंगली प्राणी असं म्हणतो. मग या लेसनमध्ये देखील आपण द वाइल्ड बोअर अँड द फॉक्स म्हणजेच एका रानडुकराची आणि एका कोल्ह्याची गोष्ट बघणार आहोत. दिस स्टोरी इज शॉर्ट बट व्हेरी इंटरेस्टिंग अँड ऑल्सो दिस स्टोरी गिव्ज अस अ मॉरल ऑर अ मेसेज. ही गोष्ट अगदी छोटीशी आहे पण खूप मजेशीर आहे आणि सगळ्यात शेवटी या गोष्टीतून आपल्याला एक संदेश मिळतो, एक बोध मिळतो. मग कोणता आहे तो संदेश किंवा कोणता आहे तो बोध? तो बोध आणि तो संदेश आपण बघूयात गोष्टीच्या सगळ्यात शेवटी. ठीक आहे, तर बघूयात 1.3 द वाइल्ड बोर अँड द फॉक्स. हा लेसन सुरू करण्यापूर्वी यावर आधारित वोकॅबुलरी आपण बघूयात. तुम्हाला स्क्रीनवर काही शब्दार्थ दिसतील, काय करायचं माहिती आहे ना? लुक, रीड, राईट अँड लर्न. हे शब्दार्थ नीट बघायचे आहेत, वाचायचे आहेत, लिहायचे आहेत आणि अर्थात ते पाठही करायचे आहेत. ठीक आहे, सर्वात आधी मी वाक्य वाचून दाखवणार आणि त्यानंतर मी त्या वाक्याचा अर्थ सांगणार. वाक्य वाचत असताना त्या वाक्यातील शब्दांकडे नीट बघायचं आहे आणि त्यांचे उच्चार काळजीपूर्वक ऐकायचे देखील आहेत. ओके, वन डे अ वाइल्ड बोअर वॉज शार्पनिंग हिज टस्क्स अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री. वॉज शार्पनिंग म्हणजे धार लावत होता, टस्क्स म्हणजे सुळे. तुम्ही चित्रात बघू शकताय त्या बोअरचे म्हणजे त्या रानडुकराचे दात, दोन दात, तोंडाच्या आजूबाजूचे दोन दात हे धारधार आहेत आणि मोठे आहेत, त्यांना आपण सुळे असं म्हणतो. अगेन्स्ट म्हणजे एखाद्या वस्तूच्या वरती घासणं, बार्क म्हणजे त्या झाडाची साल, झाडाच्या बुंध्यावरचा टणक भाग, त्याला आपण साल असं म्हणतो. एके दिवशी एक रानडुक्कर एका झाडाच्या बुंध्याच्या सालीवर आपले सुळे दात घासून त्या दातांना तो धार लावत होता. ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली. केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक, आणि तो हे काम अतिशय काळजीपूर्वक करत होता. देअर लिव्ड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. फॉरेस्ट म्हणजे जंगल. त्याच जंगलात एक कोल्हा देखील तिथे राहत होता. ही वॉज ऑलवेज लुकिंग फॉर अ चान्स टू मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स इन द फॉरेस्ट. ऑलवेज म्हणजे नेहमी, लुकिंग फॉर शोधात असणे, चान्स संधी, टू मेक फन म्हणजे गंमत करणे. आणि तो नेहमीच जंगलातल्या इतर प्राण्यांची गंमत करण्याचा किंवा त्यांची टिंगलटवाळी उडवण्याची संधी शोधत असायचा. When he saw the wild boar, he decided to tease him. To tease म्हणजे चिडवणे. जेव्हा त्या कोल्ह्याने रानडुकराला बघितलं तेव्हा कोल्ह्याने ठरवलं की आपण आता या रानडुकराला चिडवायचं. He began to walk around the trees, looking left and right and up and down. आणि जिथे रानडुकर झाडाच्या सालीवर आपले सुळे दात घासून त्यांना धार लावत होता त्या झाडाच्या आणि त्या डुकराच्या अवतीभोवती तो कोल्हा गोल गोल फिरू लागला. एवढंच नाही, त्याने डावीकडे उजवीकडे देखील चक्रा मारल्या, वर खाली सुद्धा बघितलं. ही ऑल्सो बिगॅन टू ॲक्ट ॲज इफ ही वॉज रिअली स्केअर्ड. स्केअर्ड म्हणजे घाबरलेला,
बिगैन टू ऐक्ट म्हणजे बतावणी करायला सुरुवात केली, नाटक करायला सुरुवात केली। आणखीन त्याने कशाला सुरुवात केली कोल्ह्याने? त्याने नाटक करायला सुरुवात केली। कशाचं नाटक? की खरोखरच तो खूप घाबरलेला आहे अशी बतावणी तो करू लागला। बट द बोअर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम। टू पे अटेन्शन म्हणजे लक्ष देणे। बोअरच्या लक्षात येत होतो पण त्याने त्याच्या कृत्याकडे, कोल्हा काय करतोय याच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही। ही केप्ट राईट ऑन विथ हिज वर्क। टू कीप ऑन चा पास्ट टेन्स आहे केप्ट ऑन। केप्ट ऑन म्हणजे चालू ठेवले, त्याने त्याचं काम चालूच ठेवलं। त्याचं काम काय होतं? झाडाच्या बुंधावर किंवा झाडाच्या सालीवर सुळ्यांना धार लावणे, हे काम त्याने चालूच ठेवलं। सेकंड पॅरेग्राफ बघूयात। ॲट लास्ट द फॉक्स सेड विथ अ ग्रीन, वाय आर यू डुईंग दॅट? सगळ्यात शेवटी कोल्हाच कंटाळला आणि मग त्याने रानडुकराला विचारलं। पण कसं विचारलं? विथ अ ग्रीन। विथ अ ग्रीन म्हणजे उपहासाने हसत त्याने रानडुकराला विचारलं, दात काढत विचारलं की तू असं का करतोयस? आय ट्राईड व्हेरी हार्ड बट आय डिड नॉट सी एनी हिडन एनिमी ऑर अ डेंजर। ट्राईड व्हेरी हार्ड म्हणजे खूप प्रयत्न केले, मी खूप प्रयत्न केले पण मला इथे कुठेही छुपा शत्रू किंवा कुठलंही संकट दिसलेलं नाही आहे। हिडन एनिमी, हिडन म्हणजे लपलेला, एनिमी म्हणजे शत्रू आणि डेंजर म्हणजे एखादं संकट। तू तुझ्या दातांना धार लावतोयस पण मी इकडे तिकडे सगळं बघितलं, मी खूप प्रयत्न केला शोधण्याचा पण मला इथे तुझा कुठलाही शत्रूही दिसत नाही आहे आणि तुझ्यावर कुठलं संकटही आलेलं दिसत नाही आहे, मग तू असं का करतोयस? का दातांना धार लावतोयस आत्ताच? थर्ड पॅरेग्राफ बघूयात। ट्रू रिप्लाईड द बोअर। रानडुक्करने उत्तर दिलं, अगदी खरं आहे, आत्ता इथे माझ्याजवळ कोणीही माझा शत्रू नाही आहे किंवा माझ्यावर कुठलंही संकट पण ओढवलेलं नाही आहे। जस्ट नाव देअर मे नॉट बी एनी डेंजर। कदाचित आता इथे माझ्याजवळ कुठलंही संकट नसेलही किंवा माझा कोणताही शत्रू इथे नसेलही, बट वेन इट रिअली कम्स देअर वोंट बी एनी टाईम टू शार्पन माय टस्क्स। वोंट, वोंट म्हणजेच विल नॉट, विल नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे वोंट। मग काय म्हणतोय त्याच्यावर रानडुक्कर? की जेव्हा संकट ओढवेल, जेव्हा माझ्यावर एखादं संकट येईल त्यावेळेला मात्र माझ्याजवळ माझ्या सुळ्या दातांना धार लावायला अजिबात वेळ असणार नाही। संकट आल्यानंतर किंवा माझा शत्रू माझ्यासमोर येऊन ठाकल्यानंतर मी कधी माझ्या सुळ्या दातांना धार लावणार आहे? त्यावेळेला माझ्याजवळ वेळ नसणार आहे। माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देन। आणि अशा वेळेला माझी शस्त्र म्हणजेच माझे दात, माझं हत्यार हे सज्ज असलंच पाहिजे। इफ आय एम नॉट रेडी आय विल हॅव टू सफर। आणि जर तशी माझी तयारी नसेन तर मग मला माझ्या अंगावर संकट ओढवून घ्यावंच लागणार आहे, मला दुःख भोगावंच लागणार आहे, मला त्याचा त्रास होणारच आहे। आता शेवटचा पॅरेग्राफ बघूयात। दिस स्टोरी टेल्स अस दॅट इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड। टू बी प्रिपेअर्ड म्हणजे तयारीत असणे। ही गोष्ट आपल्याला काय मेसेज देते, काय मॉरल सांगते? ही गोष्ट आपल्याला सांगते की नेहमीच पूर्णपणे तयारीत असणं हे केव्हाही उत्तम असतं। डोंट लिव थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट। याचा अर्थ असा होतो कोणतंही काम तुम्हाला करायचं असेल तर ते वेळेत किंवा वेळेच्या आधी पूर्ण करायचं आहे। कामं उरकून घ्यायची आहेत ती अखेरच्या क्षणावर सोडून द्यायची नाही आहेत। शेवटच्या क्षणाला कामं उरकवायची नाही आहेत आपल्याला, ती वेळेत किंवा वेळेच्या आधी आपल्याला पूर्ण करायची आहे। ही गोष्ट आपल्याला हे शिकवते, हा संदेश देते, हा बोध देते। आहे की नाही छान ही गोष्ट विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो? त्यातला दिलेला संदेश तुम्हाला समजला आहे का? या गोष्टीतला बोध तुम्हाला समजला आहे का? हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि त्याच्यामध्ये हा लेसन वाचत असताना, ही स्टोरी वाचत असताना शब्दांचे उच्चार हे पुन्हा पुन्हा ऐकायचे आहेत आणि ऐकत असताना त्या शब्दांकडे नीट बघायचं देखील आहे। आणि या लेसनवर आधारित जे काही क्वेश्चन आन्सर्स असतील ते देखील तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आहेत, ठीक आहे? पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 1.4
अ लेटर फ्रॉम हिंगोली हा घटक बघणार आहोत. आणि आणखीन एक विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो लक्षात आहे ना काय, स्टे सेफ स्टे होम, सुरक्षित रहा घरी रहा. थँक्यू.